आपला प्रत्येक नागरिक स्वतंत्र आहे. प्रत्येक नागरिकाकडे त्याची स्वतःची लिबर्टी आहे. तो स्वतंत्र त्याचं आयुष्य जगू शकतो. त्याला कोणत्याही एखाद्या व्यक्तीचं किंवा राजा महाराजाचं किंवा इतर देशाचं आपल्या देशावर असं नेतृत्व नाही किंवा तिथून स्वतः आपले भारताचे चलवत नाही. जसं की आपण इंग्लंडमध्ये राहतोय, म्हणजे भारत स्वतंत्र होत्या अगोदर इंग्रज करतोय, तसं नाही येतात. पण हे कशावर ठरवायचं स्वतंत्र आहे का? आपणच म्हणायचं आम्ही इंडिपेंडंट आहे, वी आर द इंडिपेंडंट पीपल, किंवा आपली कंट्री स्वतंत्र आहे. कशावर ठरवायचं? कोण म्हणाल आपल्याला आपण स्वतंत्र आहे? ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस 1949 ला राष्ट्रकुलचे सदस्य होते. राष्ट्रकुल एक अशी संघटना आहे, जागतिक संघटना. त्या संघटनेमध्ये भारत नव्हता, कारण भारत भारतांच्यामध्ये होता. आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यावेळेस 1949 ला राष्ट्रकुलचं सदस्यत्व भारताला मिळालं. आणि खऱ्या अर्थानं भारत राष्ट्रकुल सदस्याची समिती आहे, त्या सदस्य झाला त्या समितीचा. आणि तिथून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आज घडीला जर आपण राष्ट्रकुलचे सदस्यत्व बघितलं तर 56 देशाचं सदस्यत्व आहे तिथे. आणि त्या देशा त्या समितीमध्ये भारताचं सदस्यत्व मिळणं म्हणजेच भारत हा स्वतंत्र आहे. तसेच कॉमनवेल्थ आहे. कॉमनवेल्थ जे एक मोठी खूप संस्था आहे जागतिक लेवलची, त्या संस्थेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व आहे. भारत त्या कॉमनवेल्थचा पण सदस्यत्व आहे, सदस्य आहे. ह्याचं ऑफिस लंडन मध्ये मार्लबोरो येथे आहे. येथे तिथं त्यांच्या जागतिक लेवलच्या ज्या देश असतात त्या सदस्यात त्यांच्या मीटिंग होत असतात. आणि ह्या ठिकाणी ज्या देशाला सदस्य मिळालेलं आहे, सदस्य आहे, त्या देशाला स्वातंत्र्य बहाल झालेलं आहे असं ठरवले जाते. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की भारत स्वतंत्र आहे हे केवळ आपण न मानता हे जगानं मानलेलं आहे. आणि जागतिक लेवलवर भारत खऱ्या अर्थानं स्वतंत्र आहे. त्यामुळे आपण हा शब्द भारतीय संविधानामध्ये, भारताच्या संविधानामध्ये नमूद केलेला आहे. त्यालाच आपण सार्वभौमत्व म्हणतो. म्हणजे सार्व म्हणजे काय? संपूर्ण पणाचे. भौमत्व म्हणजे काय? भौतिक महत्व. सार्व म्हणजे जे काही आहे ते. आणि भौतिक म्हणजे आजूबाजूला. आणि महत्व म्हणजे स्वतंत्र, त्याचं अस्तित्व असणे. असं या शब्दाचा पूर्ण डिटेल म्हणजे जर अर्थ आपण लक्षात आहे. यानंतर बघूया आपण समाजवाद. समाजवाद खरा अर्थ तर हा शब्द समाजवाद नसून समानवाद आहे, परंतु आपण त्याला सामाजिक समाजवाद असं त्याला रूपांतर केलेलं आहे. परंतु ह्याचा क्लिअरली अर्थ जर बघितला तर आपण इक्वॅलिटी आहे. इक्वॅलिटी म्हणजे काय? तुम्ही आम्ही समान. समान कशा पद्धतीने? पैशाने समान, प्रॉपर्टीने समान. तुम्हाला गव्हर्नमेंटच्या ज्या ऑपॉर्च्युनिटी असतात, संधी असतात, त्या संधी पण समान आहेत तुम्हाला. खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं तर ज्यावेळेस भारताचं संविधान 1949 ला तयार झालं आणि 26 जानेवारी 1950 ला अस्तित्वात आलं, अंमलात आलं, त्यावेळेस भारताच्या ज्या संविधान आहे जे आपण उद्देशिका वाचतो ज्याला आपण प्रेम्बल म्हणतो, या प्रेम्बल मध्ये हा शब्द नव्हता. तर हा शब्द तुम्ही म्हणता की मग केव्हा आला? त्यावेळेस नव्हता. तर हा शब्द 42वी घटना दुरुस्ती करून 1976 ला हा आपल्या उद्देशिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. आता समाजवाद हा भारताच्या राज्य घटनेमध्ये जर 1976 अगोदर नव्हता तर मग काय होतं? तर ह्याची जी विचार करण्याची म्हणजे हा शब्द इथं टाकाव अशी एक सभा झाली होती 1955 ला. आणि काँग्रेसमध्ये त्यावेळेस 55 वेळेस ठराव संमत झाला की हा शब्द समाजवादी हा शब्द आपल्या उद्देशिकेमध्ये टाकाव. तर ह्याचा पूर्ण अर्थ असा आहे की राष्ट्रीयकरण करणे. म्हणजे राष्ट्रीयकरण म्हणजे कोणतं? प्रॉपर्टीचं राष्ट्रीयकरण, किंवा सगळे माणसं एक समान असतील, सगळे समाज एकसारखे असतील, सर्व धर्म समभाव असतील, असं त्याचा अर्थ आहे. सर्वोच्च न्यायालयाने ह्या शब्दाचा क्लिअरली असा अर्थ केलेला आहे. लोकशाही समाजवादी प्रणाली हा शब्द त्याने स्पेसिफिक लोकशाही सर्वोच्च न्यायालयाने मांडलेला आहे. तर आज कशा पद्धतीची समाजवाद असायला पाहिजे? दारिद्र्य, अज्ञान, आरोग्याच्या कमतरता किंवा संधी ह्या ज्या आहेत
ह्या सर्व समाजाला सर्व धर्माला समभाव प्रमाणात मिळाले पाहिजे, समप्रमाणात मिळाले पाहिजे. तिथं कोणत्याही व्यक्तीला हा अमुक उच्च आहे, हा सवर्ण आहे, किंवा हा खालच्या जातीतला आहे, हा वरच्या जातीतला आहे, असंही तिथं भेदभाव न करता समान वाद असावा म्हणून हा शब्द आपल्या संविधानामध्ये 1976 ला समाविष्ट करण्यात आला. दोन प्रकारे आलेला आहे, एक तर मार्क्सवाद आणि दुसरा गांधीवाद. ज्यावेळेस हा शब्द आला किंवा हा शब्द यायच्या अगोदर भारतीय राज्यघटना किंवा भारताचा जे कौल होता हा मार्क्सवादीकडे जात होता, परंतु नंतर नंतर 1976 नंतर हा कौल आता पूर्ण गांधीवादाकडे झालेला आहे. आणि हा पूर्ण समाजवादी शब्द जो समानवाद शब्द आहे, हा शब्द खऱ्या अर्थाने आज घडीला 2023 मध्ये पूर्णपणे नष्ट झालाय. तुम्ही म्हणता नासकच म्हणाला त्या शब्द नष्ट झालाय. तर मित्रांनो, 1991 ला LPG धोरण आलेलं आहे. LPG धोरणचं काय? लिबरलायझेशन, प्रायव्हेटलायझेशन, ग्लोबलायझेशन. म्हणजे काय? उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकरण. म्हणजे काय झालेलं आहे? आजच्या घडीला तुम्ही न्यूज मध्ये पाहत असता, आमच्या अधिनियम साहेब आहेत त्यांना पण माहितीच आहे. मोठमोठे जे एअरपोर्ट आहेत, रेल्वे स्टेशन आहेत, किंवा आणखी तुम्ही शाळा आहेत, त्याचं खासगीकरण सुरू आहे. कालची का परदेशी न्यूज आलेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये की 15,000 शाळा बंद झालेल्या आहेत आणि 18,000 दारूचे दुकान पाहिजे. समानवाद हा शब्द भारताच्या राज्य घटनेमध्ये आला आणि भारत देशामध्ये अमूल अग्र बदल झाले. पण इथल्या काही लोकांना हा बदल किंवा ही विचारसरणी नकोय. समानता किंवा समाजवाद या ठिकाणी भारत देशामध्ये नकोय. यामुळेच 1991 हे LPG धोरण आणलेलं आहे. LPG धोरण आणल्यामुळं भारताच्या राज्य घटनेमध्ये किंवा भारताच्या संविधानामधला हा शब्द केवळ आणि केवळ नावापुरता जोडलेला. पुढे चालूया आपण. पुढचा शब्द आहे धर्मनिरपेक्ष. धर्मनिरपेक्ष हा शब्दही भारताच्या राज्य घटनेमध्ये राज्यघटना ज्यावेळेस अंमलात आली त्यावेळेस नव्हता. तोही शब्द 1976 ला 42 घटना दुरुस्ती करूनच समाविष्ट करण्यात आलेला आहे. मग तुम्ही म्हणता की आता 1976 ला हा शब्द आला तर मग भारत काय धर्मनिरपेक्ष नव्हता का? भारत काय एक धर्माला असं वेगळा दर्जा देत होता का आणि एका धर्माला दुसऱ्या धर्माला वेगळा दर्जा देत होता का? पण मित्रांनो, तसं नव्हे. ज्यावेळेस घटना बनली, ज्यावेळेस घटना अंमलात आली, त्यावेळेस हा शब्द जरी आपल्या भारतीय संविधानामध्ये प्रस्ताविकेमध्ये नसला तरी याच्या अनुषंगाने आपल्याला मूलभूत अधिकार दिलेले आहेत आणि मूलभूत अधिकार हे Article 25 ते 28 मध्ये दिलेले आहे. आणि ह्या आर्टिकल मध्ये ज्या आर्टिकल धर्मनिरपेक्ष भारत आहे आणि होता आणि राहील हे चार आर्टिकल सांगतात. याच्यामध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येक व्यक्ती त्याच्या धर्माचा त्याची धर्माची काय जी उपासना आहे ती करू शकतो. तो त्याच्या धर्माचा प्रचार प्रसार किंवा मायनॉरिटीचे जे इन्स्टिट्यूशन असतात तिथे इस्टॅब्लिश करू शकतो, त्याची ते पूजा अर्चा करू शकतो. हे चार आर्टिकल मूलभूत जे आपलं अधिकार आहेत, मूलभूत अधिकार आहेत हे सांगतात. त्यामुळेच 1976 ला 42 घटना दुरुस्ती झाली आणि हा शब्द धर्मनिरपेक्ष भारतीय संविधानामध्ये उद्देशिकेमध्ये समाविष्ट. आता ह्याचा क्लिअरली जर अर्थ जर बघितला, धर्मनिरपेक्ष एक वेगळा दर्जा देणार नाही म्हणजे काय? सर्व धर्माला समान दर्जा देण्यात येईल किंवा राज्य हे सर्व धर्माला एकच दर्जा देईल, उच्च नीच असणार नाही. दुसरा असा अर्थ आहे की राज्याचा कोणताही धर्म नसेल. आणि तिसरा जो अर्थ आहे हा अर्थ खूप महत्वाचा आहे. धर्म आणि राजकारण एकत्र केलं जाणार नाही. धर्मनिरपेक्ष या शब्दाचा तिसरा एकदम खूप अति महत्वाचा हा शब्द किंवा अर्थ आहे. धर्म आणि राजकारण एकत्र केलं जाणार नाही.
परंतु आजच्या घडीला आज आपण धर्म आणि राजकारण जर बघितलं तर राजकारण हे धर्माचं सुरू आहे. राजकारण हे कशा सुरू आहे आपल्याला हे कळतच नाही. देशापासून गल्लीपर्यंत जर राजकारण जर बघितलं आपण, प्रत्येक मानवाचं जाती जातीमध्ये तू ह्या जातीचा त्या जातीचा हे वादळ ते वादळ सुरू आहे. खऱ्या अर्थानं लोकशाहीला धक्का देणारे हे राजकारण या ठिकाणी होत आहे. धर्मनिरपेक्ष हा भारत आहे म्हणणे जसं आपल्याला योग्य वाटतं, जसं ह्या राज्यघटनेला पाहिजे किंवा उद्देश आहे राज्यघटनेचा, हा उद्देश ह्या राजकारणी लोकांनी पूर्णपणे संपुष्टात आणण्याचा ध्येय आणि ध्यास धरलेला आहे. आज घडीला धर्मनिरपेक्ष भारत म्हणणं राजकारणाकडे जर बघितलं तर योग्य वाटत नाही. असो, त्यानंतरचा अर्थ असा आहे की प्रत्येक व्यक्तीला धर्मनिरपेक्ष म्हणजेच तुमच्या धर्माचा किंवा वैयक्तिक धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं स्वातंत्र्य आहे. त्यानंतरचा शब्द आहे लोकशाही. आता लोकशाही म्हटलं की आपल्याला वाटतं की लोकशाही खूप छान असते आणि आहे पण लोकशाही छान. मी तुम्हाला या ठिकाणी थोडस नंबर 2 पासून सुरू करणार आहे, म्हणजे अप्रत्यक्ष लोकशाही काय आहे ते सांगणार आहे, नंतर मी प्रत्यक्ष लोकशाही काय आहे ते सांगणार आहे. अप्रत्यक्ष लोकशाही ही जी आज आपल्याकडे म्हणजे भारतामध्ये अस्तित्वात आहे ही अप्रत्यक्ष लोकशाही आहे. आता आपण या ठिकाणी लहानपणापासून ऐकत आलेलो आहे आपल्याकडे लोकशाही प्रत्यक्ष लोकशाही, आपण प्रत्यक्ष उमेदवार प्रतिनिधी निवडून देत असतात म्हणून आपण त्याला प्रत्यक्ष लोकशाही. परंतु मित्रांनो, खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं तर भारतीय लोकशाही ही प्रत्यक्ष लोकशाही नसून अप्रत्यक्ष लोकशाही आहे. तुम्ही म्हणता कसं काय अप्रत्यक्ष कसं काय? अप्रत्यक्ष असं आहे ज्या देशामध्ये ज्या ठिकाणी आपले प्रतिनिधित्व म्हणजे प्रतिनिधी जसे की नगरसेवक, खासदार, आमदार, पंचायत समितीचे सदस्य, जिल्हा परिषदेचे सदस्य जे आपण निवडून देत असतो, हे आपण प्रत्यक्ष मतदान करून आपला सर्वश्रेष्ठ अधिकार बजावून त्यांना आपण निवडून दिलेला असतो. परंतु अप्रत्यक्ष लोकशाहीचा सगळ्यात मोठा जो उणीव आहे, सगळ्यात मोठी उणीव आहे, ती उणीव अशी आहे की एकदा निवडून दिलेला उमेदवार किंवा प्रतिनिधी आपण त्याला 5 वर्षापर्यंत काही करू शकत नाही, त्याला आपण घरी बसू शकत नाही किंवा त्याला वापस बोलू शकत नाही. हा सगळ्यात मोठा लॅकुना आहे, उणीव आहे आपल्या भारतीय लोकशाहीमधली, जी लोकशाही अप्रत्यक्ष आहे. दुसरं याच एक उदाहरण असं आहे, आपण जो आपल्या भारताचा राष्ट्रप्रमुख अर्थात राष्ट्रपती असतो, ह्या राष्ट्रपतीची निवडणूक जनतेतून होत नाही, आपण त्याला वैयक्तिक प्रत्यक्षरित्या मतदान करत नाही, प्रत्यक्ष आपण त्याला निवडून देत नाही. म्हणजेच काय याचा अर्थ, आपण निवडून दिलेले जे प्रतिनिधी असतात खासदार व आमदार हे राष्ट्रपतीची निवड करत असतात, म्हणजे ज्या ठिकाणी ते अप्रत्यक्ष मतदानाद्वारे राष्ट्रपतीची निवड करत असतात. आणि ही अप्रत्यक्ष लोकशाही सध्याच्या पद्धतीला भारतामध्ये अराजकता निर्माण करत आहे. तुम्ही महाराष्ट्रामधलं उदाहरण पाहता असतात, महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस आपण 2019 मतदान केले विधानसभेसाठी, त्यावेळेस कोणता पक्ष सत्तेत आला आणि नंतर काय कायापलट झाली आणि पुन्हा कोणता पक्ष सत्तेत आला आणि आज कोणता पक्ष सत्तेत आहे हे आज आपण काही करू शकत नाही किंवा यासाठी आपण आपल्या हातात काही नाही, यालाच अप्रत्यक्ष लोकशाही म्हणायचं. आता अप्रत्यक्ष लोकशाहीचे पण 2 प्रकार आहेत, एक सांसदीय लोकशाही, एक अध्यक्षीय लोकशाही. आपल्याकडे जी आहे ती आहे सांसदीय लोकशाही, जे आपण प्रतिनिधित्व निवडून दिलेले आहे, जे आपले लोक प्रतिनिधित्व संसद मध्ये करीत असतात, हे लोक सरकार चालवतात, कायदे करतात,
त्यांना अंमलबजावणी करण्यासाठी कार्यकारी मंडळ आहे, न्याय मंडळ आहे, अशा प्रकारची संसदीय लोकशाही चालत असते. अध्यक्षीय लोकशाही ज्या ठिकाणी आहे ते ठिकाण समजा आपण एक्झाम्पल साठी अमेरिका बघू, अमेरिकेमध्ये अध्यक्षीय लोकशाही पद्धत आहे. त्या ठिकाणी तो त्या पार्टीचा अध्यक्ष जो निवडून आलेला आहे तो कार्य सर्व कार्यभार चालवत असतो. ही झाली अध्यक्ष पद्धती. आता आपण तुम्हाला मी सांगितलं होतं की प्रत्यक्ष लोकशाही याबद्दल सांगूया. प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये काय असतं, जे नागरिक असतात ते त्यांचे सर्वश्रेष्ठ अधिकार स्वतः बजावतात. ते त्यांचं प्रतिनिधित्व निवडून देतात, प्रतिनिधी निवडून देत असतात, आणि ते प्रतिनिधी निवडून दिलेले खासदार आमदार ते त्या सरकारमध्ये समाविष्ट असतात, सरकार चालवत असतात. जर प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये एखादा खासदार आमदार किंवा एखादा नगरसेवक, पंचायत समितीचा सदस्य, जिल्हा परिषदेचा सदस्य, अध्यक्ष असे जर प्रतिनिधी ज्या भागातून निवडून आलेले आहेत त्या भागाचा विकास करत नसतील, किंवा मुख्यमंत्री असू द्या तो त्या राज्याचा प्रदेशाचा विकास करत नसतील, किंवा त्यांचं मनमानी कार्यभार करत असतील जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे तसं, तर प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये त्या उमेदवाराला त्या व्यक्तीला त्या पदावरून खेचण्याचा अधिकार हा जनतेकडे असतो, म्हणून त्याला प्रत्यक्ष लोकशाही म्हणतात. ही प्रत्यक्ष लोकशाही आज घडीला स्वित्झर्लंड मध्ये अस्तित्वात आहे. स्वित्झर्लंड मध्ये ही प्रत्यक्ष लोकशाही एकदम व्यवस्थित कार्य करत आहे. आता आपण भारतीय लोकशाहीचे जे वैशिष्ट्य आहे ते बघूया. लोकशाहीमध्ये प्रौढ मताधिकार आहे, प्रत्येक नागरिकाला मतदान करण्याचा अधिकार आहे, कोणत्या जातीचा मोठा आहे. लोकशाहीमध्ये मतदार राजा म्हणून ओळखला जातो. जे मतदार आहेत ते मतदान करत असतात, आणि त्या ठिकाणी ते निवडून दिलेले जे लोक असतात, प्रतिनिधी असतात, ते कायदा स्थापित करत असतात, कायद्याची निर्मिती करत असतात, म्हणून लोकशाहीमध्ये कायद्याचं राज्य आहे. स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे. स्वतंत्र न्यायव्यवस्था म्हणजेच जे न्यायमंडळ आहे, न्यायालय आहे, याचा राजकारणाशी किंवा जे प्रतिनिधी निवडून दिलेले असतात त्यांच्याशी कसल्या प्रकारचा संबंध नसतो. पुढचा मुद्दा असा आहे की लोकशाहीमध्ये वर्णभेद, जातीभेद किंवा आणखी दुसरा वेगवेगळे जे काही भेद असतील असे भेदभाव केला जात नाही. सर्व नागरिकाला समान दर्जा दिला जातो. सर्व नागरिक हे एक समान आहेत, म्हणून लोकशाहीमध्ये हे चार वैशिष्ट्ये खूप महत्वाचे आहेत. आता ही लोकशाही कशा प्रकारची असू शकते, तर लोकशाही ही तीन प्रकारचे आहे, राजकीय, सामाजिक, आर्थिक. लोकशाहीमध्ये राजकीय लोकशाही आहे, म्हणजे छोट्यातला छोटा व्यक्ती, गरीबातला गरीब व्यक्ती निवडणूक लढू शकतो. एका ठिकाणचं, एका भूभागाचं, एका गल्लीचं, एका शहराचं प्रतिनिधित्व करू शकतो. आर्थिक काय आहे, आर्थिक लोकशाही अशी आहे की सर्व नागरिकांना आर्थिक पूंजी जमवता येते, किंवा त्याचा उदरनिर्वाह करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा व्यवसाय किंवा नोकरी किंवा उद्योगधंदा करता येतो. ही झाली आर्थिक लोकशाही. सामाजिक लोकशाही, सामाजिक लोकशाही म्हणजे समाजामध्ये तुम्ही कोणत्याही धर्माचं अंगीकरण करू शकता, किंवा तुम्ही धर्म स्वीकारू शकता. राज्य अर्थात भारताच्या लोकशाहीमध्ये कोणत्याही व्यक्तीला हा धर्म तू स्वीकार किंवा हा धर्म तू सोडून दे अशा प्रकारचे या ठिकाणी त्याच्यावर प्रेशर टाकले जात नाही, किंवा त्याला तसं करण्यास भाग पाडले जात नाही. ही आहे सामाजिक लोकशाही. सामाजिक लोकशाही या भारतामध्ये
सर्वात मोठं सर्वात श्रेष्ठ कार्य करत आहे. त्यामुळेच आज घडीला आपण आपल्या धर्माचं किंवा आपल्या वैयक्तिक जीवनाचा आपण असा स्वाद घेत आहोत किंवा आपण ते जीवन जगण्याचा आनंद घेत आहोत. प्रजासत्ताकाचा जे आपण गणराज्य म्हणतो, गणराज्याचा अर्थ असा आहे की प्रजासत्ताक. प्रजासत्ताक म्हणजे काय? तर स्वातंत्र्य. स्वातंत्र्य 1947 ला भारत स्वतंत्र झाला. आपण मराठवाड्यामध्ये आहात म्हणून आपण 17 सप्टेंबर 1948 ला स्वतंत्र झालो. परंतु इंग्रज गेले, भारत स्वतंत्र झाला, म्हणून हा भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला होता. भारत स्वतंत्र होण्यासाठी खऱ्या अर्थाने 26 जानेवारी 1950 उजळवा लागलं आणि 26 जानेवारी 1950 ला खऱ्या अर्थाने भारत प्रजासत्ताक झाला म्हणजे स्वतंत्र झाला. आता प्रजासत्ताक लोकशाही ही म्हणजे गणराज्य, गणराज्याची लोकशाही आहे, प्रजासत्ताक आहे, याचे दोन अर्थ, दोन प्रकार आहेत. एक राज्य प्रजासत्ताक